नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। 4 किलोमीटर स्वतःची फोर व्हीलर गाडी घेऊन या आणि 51,000 रुपये घेऊन जा। आनंदवाडी ग्रामस्थांची अधिकारी व राजकीय नेत्यांना ऑफर। स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण, परंतु अद्याप पर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल। प्रतिनिधी विशाल जोशी, ढोरेगाव। गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी येथे गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना व राजकीय पुढाऱ्यांना 4 किलोमीटर आपली फोर व्हीलर गाडी घेऊन या आणि 51,000 रुपये बक्षीस घेऊन जा अशी ऑफरच दिली आहे। गावातील तरुणांनी देखील असा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल करून प्रशासनाचे व राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष वेधीस धरले आहे। एकीकडे देशभरात 75वा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले, आणि दुसरीकडे अद्यापर्यंत गावोगावी जाण्यासाठी डांबरी तर रस्तेच नसल्यामुळे गावातील नागरिकांना तसेच आजारी वयोवृद्ध व्यक्तींना गर्भवती महिलांना दवाखान्यात जाण्यासाठी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। गंगापूर तालुक्यातील 1 महिन्यापूर्वी रस्त्यामुळे 8 दिवसात 7 ते 8 बळी गेले, तरी अद्यापर्यंत प्रशासनाला जाग आल्याचं दिसून येत नाही। सध्या गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब हे शिक्षक लोकांना मुख्यालयीन राहण्यासाठी मोठी कसरत करत असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे शिक्षक लोक त्यांच्या विरोधात निषेध म्हणून मोर्चे काढत आहेत। शिक्षक आणि आमदारांच्या संघर्षात मात्र स्वतःच्या हाती सत्ता असून सुद्धा मतदारसंघात रस्त्याचा विकास कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून म्हणण्यात येत आहे। तसेच जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री व 1 केंद्रीय मंत्री असून सुद्धा जिल्ह्यातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचं देखील म्हटलं जात आहे। गंगापूर तालुक्यातलं जे क्लास गाव आहे ना, ते आपलं आनंदवाडी रस्त्याचा काही प्रशासन कोण तुम्हाला काही काय भाऊ मारणार कार पाते मस्जिद आले आपल्या आजू पंज बाप बाप दादे पण काही जमत नाही, कोणी लक्ष देत नाही। मतदान मागायला येते फक्त निवडणुकीच्या वेळेस। तुमचं मत काय याबद्दल, रस्त्याबद्दल? आपल्या रस्त्याबद्दल का? आपल्या रस्त्याबद्दल असं होतं का, आता झाले जवळ 25 वर्ष, पहिले रस्ता कोणी केला होता हे काही माहीत नव्हतं, पण त्यावेळेस रस्ता झाला होता हे पानंद रस्त्याचं ग्रामसेवकाकडे दिलं होतं, पुन्हा बांधकाम खात्याकडं आपले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य त्यांच्याकडे अर्ज केले, तहसीलला अर्ज दिलेत, आतापर्यंत पंचायत समितीला कितीपर्यंत किती अर्ज दिले असं नाही एकदम माहीत नाही, त्याच्याकडे पुरावे पण माझ्याजवळ आहे, पण आता काय उरायलं भविष्यामध्ये जो येतो तो फक्त मतदानापुरतं बोलतोय, मतदान करायचं आणि नंतर हे करतो ते करतो लय आता ते म्हणतो 50,000-50,000 घेऊन जा अशातली भाषा वापरतात, पण कुठंच काही लक्ष देत नाही। त्याच्यामुळं आता एकच पर्याय का, आपल्याला उपोषण केल्याशिवाय रस्त्याविषयी उतरल्याशिवाय पर्यायच नाही, एक दोन्ही गोष्टीतून काहीतरी करू आपण, काम करा वाटलं लहान मुलाला विचारा शाळेत जायला किती अवस्था होती। हा कितीला आहे तू? सहावीला। हा शाळेत कुठे जातो? पुरीला। जायचे काय आले? आपलं मत काय याच्यावर? आम्ही जे भरपूर वेळेस तहसीलला पंचायत समितीला याला तक्रार दिलेल्या आहेत, पण आजपर्यंत कोणी काही लक्ष दिलेलं नाही। आता मी भरपूर वेळ ग्रामसेवकला भेटलो, 2-3 वेळेस भेटलो, 1 वर्ष झालं आमच्या गावात ग्रामसेवक ग्रामसेवक येऊन, म्हणजे माणगाव ग्रुप ग्रामपंचायत, आमची माणगाव ग्रुप ग्रामपंचायत तिथं ग्रामसेवक आम्ही गेलो, मीटिंग होती ग्रामपंचायतची कधी राहते आम्हाला माहिती राहत नाही, एकदा आम्ही गेलो विचारलं त्या आनंदवाडी गाव तुम्हाला माहिती आहे का भाऊ, मी स्वतः प्रश्न विचारला, पण ग्रामसेवकला आनंदवाडी हे कुठंच माहीत नाही, त्यांनी त्यांच्या सदस्याला विचारलं नंतर आम्हाला चुकीचं उत्तर दिलं का, आम्ही गेलतो भाऊ गेलतो भाऊ, मग मी विचारलं गेलतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.